एका अल्पवयीन मुलीला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अज्ञात संशयिताने खाली फेकण्याची घटना इंदिरानगर परिसरात घडलाय. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यानं तिच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. हनुमान काळे हे त्यांच्या पत्नीसह भाजीपाला घेण्यासाठी बाहेर गेले असता त्यांची मुलगी विद्या हनुमान काळे ही घरी एकटी असताना दोन अज्ञात संशयितांनी तिला कशाचे तरी कारण सांगत तिच्या घराशेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर नेले. त्यातील तिच्या ओळखीच्याने तिला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले. दरम्यान विद्या हिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन वरिष्ठ निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल बोंडे यांनी तात्काळ तपासचक्र फिरवत संशयित विनायक सुरेश जाधव यास ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 16 वर्षाची मुलगी टेरेसवरून इमारतीच्या टेरेसवरून पडल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्याच्यावरून 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आपण या तपासामध्ये इन्स्टा आय डी चेक करून एक जाधव नावाचा आरोपी या ठिकाणी अटक केलेला आहे. त्याला 6 जूनपर्यंत रिमांड मिळालेली आहे. सदरचा खुनाचा प्रकार याबाबतचा तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन करीत आहे. घरच्यांचं आरोप असा आहे की तिला वरून ढकलून दिलेला आहे इमारतीच्या वरून. इंस्टाग्रामचं जे ॲप आहे याच्यावरती पीडित मुलगी आणि हा मुलगा यांची ओळख झालेली होती. त्याच्याचं जे चॅटिंग वगैरे आहे ते पण आपण हस्तगत केलेलं आहे. पुढील तपास करत आहोत. कारण काय समोर आले? कारण प्रेमसंबंध याच्यामध्ये आहेत. त्या कारणातून ही घटना घडलेली आहे. याबाबतचा तपास अजून सुरू आहे. काही टेक्निकल तपास असेल किंवा इतर बाबी पण आम्ही तपासत आहोत. तो इथे सातपूर येथे शिक्षण झालेलं आहे त्याचं आणि एका सातपूरच्याच कंपनीमध्ये जॉब करत होता.